तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र ऑन ड्युटी बजावणारे हे पोलीस कर्मचारी, तुमच्या आमच्या घरातील रुग्णांचे प्राण वाचवणारे हे डॉक्टर, कोरोनासारख्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करणारे हेच फ्रंटलाईन वर्कर्स पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकलेत. राज्यातले 300 अधिक निवासी डॉक्टर या घडीला कोरोनाबाधित झालेत. कुठल्या रुग्णालयातील किती डॉक्टर सध्या कोरोनाबाधित? सायन रुग्णालय 80, जे रुग्णालय 73, KM रुग्णालय 60, नायर रुग्णालय 45, ठाणे 8, धुळे 8, कुपर रुग्णालय 7, ससून रुग्णालय पुणे 5, लातूर 1, मिरज 2, औरंगाबाद 1 आणि नागपूर 1. वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भाने चर्चा झालेल्या आहेत, परंतु निर्णय कुठलेही नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी विचार विनिमय करून माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतात यावर, परंतु त्यांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या चर्चा होत असतात त्यातून त्यांना सगळं परिस्थिती अवगत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आज आम्हाला बोलवलं. 1,30,000 चाचण्या ह्या प्रतिदिन करण्याची क्षमता राज्य सरकारची आहे. हेल्थ वर्कर्ससाठी जो बूस्टर डोस ICMR ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा मोहीम आठ एक दिवसामध्ये आम्ही या सगळ्या रुग्णालयांमध्ये जे हेल्थ वर्कर्स आमचे आहेत ज्यांनी वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेले आहेत आणि जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्याची एक मोहीम वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत या रुग्णालयांमध्ये सुरू करणार आहोत. डॉक्टरांप्रमाणेच मुंबईतले 71 पोलीस कर्मचारी मागील 24 तासात कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 9,510 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातल्या 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 55 वरचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश. तिकडे मुंबईतील बेस्टच्या 87 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आपल्याला या लढवय्या कोरोना योद्ध्यांना सहकार्य करायचं असेल तर प्रत्येकानं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं आणि सामाजिक अंतर राखावं या सूचनांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.